नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा आपण काही महत्वाचे विज्ञानाचे प्रश्न पाहणार आहेत आपल्या वेळेचा प्रश्न बघा ध्वनीचा वेग हा कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोपं वाटत सोपं सल... वाटत असेल परंतु हा प्रश्न दहा वेळा पेपरला विचारलेला आहे पोलीस भरतीला तर लक्षात ठेवा मित्रांनो ध्वनीचा वेग हा स्थायू ऑप्शन क्रमांक तीन स्थायू माध्यमामध्ये मित्रांनो सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येक माध्यमानुसार बघा ध्वनीचा वेग बदलत असतो ध्वनीचा वेग बघा मीटर प्रतिसेकंद मोजला जातो कसा मीटर प्रतिसेकंद ध्वनीचा वेगाचा क्रम पाहिला तर स्थायू द्रव आणि वायू असा या ठिकाणी बघा क्रम असतो बघा निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग बघा शून्य असतो ज्या ठिकाणी वातावरण नसतं त्या ठिकाणी एकदम शून्य आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे ध्वनीचा वेग हा खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो तर करेट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन ॲल्युमिनियम मित्रांनो लक्षात ठेवा ध्वनीचा वेग हा कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो तर ॲल्युमिनियममध्ये बघा लक्षात ठेवायचं ॲल्युमिनियम आपण बघितलं मित्रांनो यांचा क्रमसुद्धा आणि वेगसुद्धा बदलत असतो ध्वनीचा वेग बघा निर्वात पोकळीमध्ये शून्य असतो स्थायू माध्यमामध्ये ध्वनीचा बघा सर्वात जास्त असतो ध्वनीचा वेग मित्र प्रति सेकंदमध्ये आपल्याला पाहायला मिळतो इंद्रधनुष्यामध्ये वरून अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर असणारा कोणता रंग आहे बघा तर पिवळा याचं करेक्ट आन्सर आहे बघा आपल्याला विचारलं वरून तिसऱ्या क्रमांकावरती कोणता बघा पिवळाई इंद्रध्नुषे बघा जर पाहिलं आपण तर तांबडा नारंगी पिवळा आणि हिरवा निळा पांढरा आणि जांभळा तर याचं जे काही क्रम आहे बघा ताना पिहिनी ताना पिहिनी पाजा हे काय बघा याचं करेक्ट आन्सर आहे बघा आणि लक्षात पुढचा प्रश्न आहे बघा बावीस डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतीमधील वेग किती असतो बावीस डिग्री सेल्सिअस तापमानाला या ठिकाणी विचारला आपल्याला तर तीनशे चव्वेचाळीस ऑप्शन क्रमांक चार तीनशे चव्वेचाळीस मीटर सेकंद बघा इतका वेग पाहायला मिळतो ध्वनीचा वेग हा सर्वात जास्त स्थायू माध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सर्वात कमी वेग हा वायू माध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळतो निर्वात पोकळीमध्ये बघा शून्य असतो निर्वात पोकळीमध्ये शून्य असतो आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ खरोखर आय एम पी वाटत असेल तुमच्या उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्यावर कळतं मित्रांनो की जी काय माझी मेहनत ती शंभर टक्के काम करते आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी एक एक मार्क फिक्स करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा फालतू चॅनल सबस्क्राईब करण्यापेक्षा बघा या ठिकाणामधून आपल्याला नोकरी मिळणार आहे यासाठी तुम्ही नक्की हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा लगेच तुम्हाला लेक्चरची नोटिफिकेशनसुद्धा मिळून जाईल नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग आणि डोळ्यामधील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यामुळे टिंबटिंब होतं तर बघा खूप महत्वाचा प्रश्न आहे पाच पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला प्रश्न बघा जालना ग्रामीण पोलीसला प्रश्न आला होता तर यालाच म्हणतात मित्रांनो निकट दृष्टीदोष कोणता दोष म्हणतात निकट दृष्टीदोष असं म्हणतात या ठिकाणी जर पाहिला मित्रांनो निकट दृष्टीदोषामध्ये व्यक्ती बघा जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही हा याच्यावर उपयोग काय बघा उपाय बघा हा दोष दोषोईस्कर अंतर्वक्र बघा यामध्ये आपले दोन प्रश्न कव्हर झाले जो काय निकट दृष्टीत आहे बघा यासाठी बघा अंतर्वक्र भिंगारच्या साहाय्याने बघा हा सुधारता येतो लक्षात ठेवायचे अंतर्वक्र पुढचा प्रश्न बघा कलर ब्लाइंड हा दृष्टी दोष असणारी व्यक्ती कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत कर नाही तर लाल आणि या ठिकाणी जर पाहिलं हिरवा लक्षात ठेवा लाल आणि हिरवा ऑप्शन क्रमांक दोन लाल आणि हिरव्यामध्ये या ठिकाणी बघा स्पष्टपणे फरक करू शकत नाही या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो रंग आंधळेपणा असलेल्या व्यक्तीला बघा सर्व रंग दिसतात परंतु बघा लाल आणि हिरव्या रंगामध्ये फरक कळत नाही रंग आंधळेपणा हा अनुवांशिक आहे मित्रांनो कसा अनुवांशिक आहे हा आजार आईकडून बघा वडिलांकडून पुढच्या पिढीला येत असतो महिलांमध्ये हा आजार होत नाही बघा आठ ते दहा टक्के पुरुषांमध्येच हा रोग होतो समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात बघा समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान हे वापरलं जातं लक्षात ठेवायचं जा बघा सोनार तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा उपयोग बघा पाण्याखाली वस्तूचं अंतर दिशा आणि वेग मोडण्यासाठी केला जातो हे पण आपल्या लक्षात ठेवायचं आहे प्रश्न काय विचारला मित्रांनो प्रकाश प्रदूषण म्हणजे काय प्रकाश प्रदूषण म्हणजे काय तर रात्रीच्या आकाशामध्ये जास्त कृत्रिम प्रकाश याला आपण काय म्हणतो बघा प्रकाशाचं प्रदूषण असं म्हटलं जातं बघा आपण वापरत असलेल्या आधीच्या कृत्रिम प्रकाशामुळे अवकाशामधील खगोलीय वस्तूंच्या बघा निरीक्षणावर परिणाम होते तर बघा प्रकाश प्रदूषण म्हणजे काय रात्रीमध्ये जे काय आपले आकाशामध्ये जे काही कृत्रिम प्रकाश वाढला जातो त्याला आपण म्हणतो बघा प्रकाश प्रदूषण खालीलपैकी कोणत्या माध्यमामधून दुन, ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते तर पोलादामध्ये बघा सर्वात जास्त ध्वनीचं या ठिकाणी वहन होतं बघा स्थायू माध्यमामधून ध्वनीचं बघा वहन हे सर्वात वेगाने होत असतं जसजशी घनता वाढेल तस तसा ध्वनीचा वेगसुद्धा या ठिकाणी वाढतो आणि मित्रांनो बघा जी काही निर्वात चुकळी असते ज्या ठिकाणी वातावरण नसतं त्या ठिकाणी बघा ध्वनी वाहत नसतो कारण ध्वनी वाहण्यासाठी माध्यमाची गरज असते ध्वनीचा वेग बघा सर्वात जास्त स्थायूमध्ये पाहायला मिळतो हवेमधील आर्द्रता पदार्थाची घनता तापमान वाढल्यास बघा ध्वनीचा वेग सुद्धा या ठिकाणी वाढत असतो सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचं कारण काय तर बघा याचं कारण आहे बघा प्रकाशाचं काय होतं बघा या ठिकाणी अपवर्तन होतं लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन अपवर्तन प्रकाश एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना बघा दिशा बदलत असतो बघा लक्षात आहे प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदल होतो दिशा बदल झाल्यामुळे बघा प्रकाशाचं काय होतं बघा अपवर्तन होतं लक्षात आहे प्रकाशाचं अपवर्तन होतं पुढचा प्रश्न आहे बघा प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होतं त्या कणांना काय म्हटलं जातं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होतं त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो फॉटॉन असे म्हणतो ऑप्शन क्रमांक तीन फॉटॉन असं म्हटलं जातं आणि लक्षात प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होतं त्या कणांना फॉटॉन म्हणतो वनस्पती प्रकाशाच्या सानिध्यामध्ये फॉटॉन दे, या ठिकाणी बघा अन्न तयार करतात बघा आणि प्रकाश सजीवांचे अस्तित्व टिकून आहे बघा प्रकाशामुळेच काय बघा सजीवांचं अस्तित्व टिकून आहे या ठिकाणी बघा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन आले तर इलेक्ट्रॉन असं लिहिलं जातो बघा ई त्याच्यावर मायनस त्याच्यानंतर प्रो प्रोटॉन प्रोटॉन कसा लिहिला जातो मित्रांनो तर पी प्लस हा प्रोटॉन लिहिला जातो आणि न्यूट्रॉन न्यूट्रॉनला फक्त यन लिहिलं जातं बघा लक्षात ठेवायचं आहे अणूच्या केंद्रकामध्ये काय असतं न्यूट्रॉन असतो बघा अणूच्या पुढचा प्रश्न आहे बघा ताऱ्यांच्या लुक लुकण्याचं कारण कोणतं आहे बघा तारे लुक लुकतेत याचं कारण काय विचारलं बघा याचं करेक्ट आन्सर आहे बघा वायुमंडळामध्ये वायूचा बदलता अपवर्तनांक याचा करेक्ट आन्सर पहा हे पण आपल्या लक्षात ठेवायचे पहा पुढचा प्रश्न जर पाहिला याचं स्पष्टीकरण बघा प्रकाश एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये दे जाताना म्हणजे वायूमधून द्रावाकडे दिशा बदलतो त्यालाच प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात यामुळे बघा तारे लुकलुकताना आपल्याला पाहायला मिळतात ध्वनीचं प्रसारण कशातून होत नाही बघा जे काही ध्वनी असते याचं जे काही प्रसारण हे कशामधून होत नाही तर निर्वात पोकळीमधून या ठिकाणी होत नाही पहा पुढचा प्रश्न मित्रांनो वटवागुळ अंधारामध्ये उडू शकतात याचं कारण विचारलंय तर बघा त्यांनी निर्माण केलेल्या जे काही ध्वनी लहरी असतात त्यांना मार्गदर्शक ठरत असतात बघा ते ध्वनी लहरी निर्माण करतात त्यामुळे ते कुठं पण धडकत नाही त्यांना जे काही रिफ्लेक्शन होतं त्यानुसार बघा ते उडत असतात बघा वट बघा निशाचर प्राणी हे फक्त रात्री बाहेर पडतात आणि भ्रमण करताना आवाज करत आणि ध्वनी लहरीच्या दिशेने प्रवास करतात ध्वनी लहरीमुळे बघा त्यांना मार्गामध्ये कोणता अडथळा आहे हे लगेच समजतं बघा वट बघा दोन हजार ते एक लाख छेड म्हणजे हट्स पर्यंतचा आवाज या ठिकाणी ऐकू शकतात पुढचा प्रश्न बघा ध्वनीचा सर्वसाधारण हवेमधील वेग किती असतो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा दहा पेक्षा जास्त वेळेस रिपीट झालेला आहे याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो तीनशे चव्वेचाळीस चा मीटर प्रतिसेकंद लक्षात ठेवायचं बघा तीनशे चव्वेचाळीस चा मीटर प्रतिसेकंद इतकं वेग असतो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ध्वनी ऊर्जेचं प्रसारण टिंबटिंब तरंगा मार्फत होतं ध्वनी ऊर्जेचं जे काही मित्रांनो हे अनु अनुतरंग ऑप्शन क्रमांक एक अणुतरंगामार्फत होतं बघा जेव्हा माध्यमामधील मा कणांची हालचाल विक्षोभाच्या होती म्हणजेच माध्यमामधील मा कण एका ठिकाणामधून दुसऱ्या ठिकाणी जात नसून फक्त मध्यस्थितीच्या पुढे आणि मागे आंदोलित होत असतात त्यांना बघा अणुतरंग असे म्हणतात बघा काय पुन्हा सांगतो जेव्हा माध्यमामधील मा कणांची हालचाल विक्षोभाच्या समांतर दिशेने होते म्हणजेच माध्यमामधील कण एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात नसून फक्त मध्यस्थितीच्या पुढे आणि मागे आंदोलित होत असतात त्याला अणुतरंग असे बघायची ही आणि ध्वनी अनुतरंगाचं अणुतरंगाचं काय बघा उदाहरणे मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्माण होतो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न लातूर पोलिसला विचारला होता दोन हजार सतरामध्ये तर माध्यमामधील जे काही कण आहे मित्रांनो त्या कणपणामुळे लक्षात ठेवायचं आहे माध्यमामधील मा कानांच्या कंपनामुळे काय होतं बघा ध्वनी निर्माण होतो ध्वनी लहरी बघा कंपनामधून तयार होत असतात ध्वनी लहरी वाहण्याच्या माध्यमासाठी जे काय ध्वनी लहरी मित्रांनो ते वाहण्यासाठी माध्यमाची काय असते बघा आवश्यकता असते पुढचा प्रश्न काय बघा आवाजाची टिंबटिंब डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो तर बघा पंच्याऐंशी डेसिबल पर्यंत बघा या ठिकाणी मनुष्य सहन करू शकतो बघा आवाज किंवा ध्वनीची जी काही तीव्रता आहे मित्रांनो ते डेसिबल म्हणजे बीमध्ये मोजले हे काय बघा त्याचं हे पंच्याऐंशी डेसिबलपेक्षा पेक्षा अधिकचा आवाज दीर्घकाळ राहिल्यास व्यक्तीला बघा अनेक समस्या उद्भवल्या उद्भवतात ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाण्यामध्ये कसा असतो तर खूपच अधिक असतो मित्रांनो लक्षात ठेवायचं खूपच अधिक असतो ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार म्हणजे काय डेपरी हे तंत्रज्ञान चालते बघा ध्वनीच्या कोणत्या तत्वानुसार सोनार डेपरी हे तंत्रज्ञान चालत असतं तर प्रतिध्वनी ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट आन्सर बघा प्रतिध्वनी सोनारचा लॉंग फॉर्म काय बघा साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग यामध्ये काय होतं मित्रांनो समुद्रामधील जहाजावरून पाण्याखालील वस्तूचं अंतर दिशा आणि वेग या ठिकाणी मापला जातो आणि आवीस्राव्य ध्वनीमार्फत तो आवी या ठिकाणी केला जातो ध्वनीचा अभ्यास काय प्रश्न बघा ध्वनीचा अभ्यास याचं शास्त्रीय नाव काय बघा त्याला काय म्हणतात मित्रांनो ॲक्वास्टिक असं म्हटलं जातं लक्षात जा ठेवायचं ध्वनीच्या अभ्यासाला काय म्हणतात ॲक्वास्टिक असं म्हटलं जातं अँटामॉलॉजी म्हणजे काय कीटकांचा अभ्यास लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय अवकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास याला म्हणतो ॲस्ट्रॉनॉमी हार्नीथॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो पक्ष्यांचा अभ्यास लक्षात ठेवायचे पक्ष्यांचा अभ्यास आणि ॲक्वास्टिक म्हणजे काय ध्वनींचा अभ्यास लक्षात ठेवायचं ध्वनी बरोबर या ठिकाणी बघा मी तुम्हाला सगळं सांगितलं अँटमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्रांचा अभ्यास लक्षात आहे त्याच्यानंतर ॲस्ट्रॉनॉमी बघा अवकाशीय वस्तू आणि घटनांचा अभ्यास म्हणजे काय अभ्यास अभ्यास लक्षात ठेवा बघितला आपण ध्वनींचा खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थामधून जात नाही तर दुसऱ्या लक्षात ठेवायचं बघा दुसऱ्या या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर प्राथमिक लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात आणि कमी विध्वंसक असतात दुय्यम लहरी बघा प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर या जास्त विध्वंसक असतात आणि तृतीय लहरी भूकवच आणि पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात आणि अतिशय बघा विनाशकारी असतात बघा हे प्राथमिक द्वितीयम आणि तृतीय लहरीचा या ठिकाणी आपला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे दवाखाना शैक्षणिक संस्था न्यायालये यांच्या सभोवतालच्या किती मीटरपर्यंत परिसरामध्ये ध्वनी क्षेत्र असं संबोधण्यात आलेलं आहे तर शंभर मीटर लक्षात ठेवायचं बघा शंभर मीटरपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं शांतता क्षेत्रामध्ये शंभर मीटर अंतरावर मोठ्या आवाजामध्ये भोंगा किंवा हॉर्न वाजवणे या ठिकाणी बघा बंधनकारक असतं म्हणजे बंधने त्यावर असतात समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणते आहेत तर लक्षात ठेवा अल्ट्रासोनिक ऑप्शन क्रमांक एक अल्ट्रासोनिक याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा मित्रांनो अल्ट्रासोनिक खोली मोजण्याचं एक बघा याचं काय फॅदमे अल्ट्रा व्हायलेट बघा सकाळच्या कोवळ्या वनामध्ये बोटांच्या ठशाच्या पडताळणीसाठी बघा अल्ट्रा व्हायलेटचा या ठिकाणी उपयोग केला जातो पुढचा प्रश्न बघा पाण्यामध्ये अर्धवत बुडून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाच्या कशाचं उदाहरण बघा तर प्रकाशाचं हे अपवर्तनाचं उदाहरण मित्रांनो लक्षात ठेवायचं बघा प्रकाशाचं अपवर्तनाचं बघा प्रकाश किरण एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना त्या दिशेमध्ये बदल होतो याला काय म्हणतो प्रकाशाचं अपवर्तन असं मानतात बघा याचं उदाहरण आहे बघा काचेच्या ग्लासामध्ये पाण्याच्या तळाशी ठेवलेला नाणं बघा वरती आल्यासारखं आपल्याला दिसतं तारे लुक लुकताना दिसतात हे आयचे काय बघा उदाहरण आहेत इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यावर कोणत्या रंगाचा प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल तर पांढरा मित्रांनो लक्षात ठेवा इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यावर आपल्याला पांढऱ्या रंगाचा प्रकाश पाहायला मिळणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं पांढरा रंग दूरदर्शन संचनच्या पडद्यावर चलचित्रांचं खालीलपैकी कारण कोणतंही याचं कारण आहे मित्रांनो दृष्टी सातत्य लक्षात ठेवायचं आपल्याला दृष्टी सातत्य पुढचा प्रश्न मित्रांनो पाणी रंगही नास्त बर्फ म्हणजे गोठलेलं पाणी मग तो का दिसतो बघा पाण्याला रंग नसतो परंतु बर्फ आपल्याला का दिसतो याचं कारण आहे मित्रांनो बर्फाचं स्पैष्टिक सर्व तरंग लाग्वेज जे काही प्रकाशकरण आहे बघा ते परावर्तित करतात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पांढरा दिसतं आणि मित्रांनो हा पण पॉईंट लक्षात ठेवा पाण्याची घनता बर्फापेक्षा जास्त असते म्हणून बघा बर्फ हा पाण्यावर तरंगत असतो क्ष किरण म्हणजे काय काय प्रश्न आहे बघा क्ष किरण म्हणजे काय यालाच आपण काय म्हणतो बघा प्रभाररहित कण याला काय म्हणतो आपण प्रभाररहित कण मित्रांनो याची जर हिस्ट्री पाहिली तर याचा शोध लावला होता विल्यम रॉटेजन यांनी अठराशे पंच्याण्णवमध्ये बघा क्ष किरणाचा वेग बघा प्रकाशाचा वेगा इतका असतो आणि चुंबकीय क्षेत्रामुळे त्याचा विचलन होत नाही याचा उपयोग होतो बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये रेडिओ तरंगाचा वेग हा टिंबटिंब असतो रेडिओ तरंगाचा वेग हा टिंबटिंब असतो तर प्रकाशाचा वेगा इतका लक्षात ठेवायचा बघा प्रकाशाच्या वेगा इतकाचा या ठिकाणी रेडिओ तरंगाचा वेग आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवा प्रकाशाचा वेग मित्रांनो हवेमध्ये तीन गुणले एकशे आठ मीटर प्रतिसेकंद इतका असतो बघा लक्षात ठेवायचा आहे तीन गुणले एकशे आठ मीटर प्रति सेकंद आणि लक्षात विद्युत चुंबकीय लहरीचा सर्वाधिक तरंग लांबीकडून सर्वात कमी तरंग लांबीकडे उतरता क्रम बघा एक नंबरला रेडिओ लहरी त्याच्यानंतर सूक्ष्म लहरी अवरक्त किरणे दृश्य प्रकाश अतिनील किरणे क्ष किरणे ग्यामा किरणे हे काय बघा या ठिकाणी सर्वात जास्त तरंग लांबीकडून सर्वात कमी तरंग लांबीकडे उतरता क्रम पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्रकाश हा एका पारदर्शक माध्यमामधून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात खूप महत्वाचा प्रश्न आहे याला प्रकाशाचं प्रकाश अपवर्तन असं म्हटलं जातं लक्षात ठेवा प्रकाशाचं अपवर्तन मग तुम्ही म्हणताल प्रकाशाचं परावर्तन काय असतं बघा एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावरून प्रकाश, अपारदर प्रकाश किरणांच्या परत फिरण्याच्या क्रियेला प्रकाशाचं परावर्तन म्हणतात याचं उदाहरण जर पाहिलं तर सूर्यास्ताच्या वेळी सूर्य मोठा दिसतो हिऱ्याची चमकणे आणि आकाशाचा निळा रंग हे काय बघायचं उदाहरण आहेत इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग कोणता आहे बघा इंद्रधनुष्यावर सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात तर जांभळा लक्षात ठेवा मित्रांनो जांभळा हा सगळ्यात शेवटचा रंग आहे बघा या ठिकाणी जर पाहिलं उतारता क्रम एक नंबरला तांबडा असतो नारंगी त्याच्यानंतर तीन नंबरला पिवळा असतो चार नंबरला हिरवा पाच नंबरला निळा सहा नंबरला पांढरा आणि सात नंबरला बघा या ठिकाणी जांभळा असतो लक्षात ठेवायचं आहे बघा जांभळा इंटरनेटसाठी जे काय ऑप्टिकल फायबर केबल असते बघा हे तंत्रज्ञान कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा पूर्ण आंतरिक परावर्तन मित्रांनो जे काही इंटरनेट असते बघा ते इंटरनेटसाठी एक केबल असते बघा ती समुद्रामधून आपल्या जमिनीच्या खालून ऑप्टिकल फायबर केबल असते बघा लक्षात ठेवायचं आहे बघा हे पूर्ण आंतरिक परावर्तनावर आधारित आपल्याला पाहायला मिळते दाढी करताना कोणता आरसा वापरला जातो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे दाढी करताना मित्रांनो आंतरवक्र आरसा याचं करे करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार अंतर्वक्र आरसा मित्रांनो याचं नाभी अंतर कसं असतं ऋण असतं लक्षात ठेवायचं आहे जमिनीवरून ओजनचा थर सूर्यप्रकाशामधील कोणती किरणे शोषून घेतात ओजनचा थर तर जे काही बघा जंबूलातील जे काही किरणं असतील बघा हे हानिकारक किरणे असतात हे किरण बघा शोषून घेतली जातात या ठिकाणी जर पाहिलं पृथ्वीच्या वातावरणामधील जे काही अतिनील युवी किरणापासून संरक्षण करतं याची जी काही तरंग लांबी मित्रांनो ती सातशे पन्नास नॅनोमीटर ते एक मिलीमीटर इतकी असते त्याची तरंग लांबी दृश्य प्रकाश किरणांपेक्षा जास्त असते सूर्यप्रकाशाचा बघा बागा सत्तेचाळीस टक्के भाग ह्या अवरक्त किरणांनी व्यापलेला असतो बघा आणि जंबूलातील जे काही किरणं आहेत किंवा अतिनील किरणांच्या सान्निध्यामध्ये त्वचे बघा जीवनसत्व ड तयार होत असतं लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने कशी दिसतील तर बघा तुम्ही जर लाल काचतून पाहिलं तर काळ्या रंगाची आपल्याला दिसतात बघा लक्षात आहे झाडाची हिरवी पाने काळ्या रंगाची आपल्याला दिसतात कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा व्हावी लागते काय प्रश्न आहे बघा जे काही आपलं कार्य जे आहे हे घडून येण्यासाठी कोणती ऊर्जा व्हावी लागते तर रूपांतरित ऊर्जा ऑप्शन क्रमांक तीन याचं करेक्ट करे आन्सर आहे बघा ऊर्जा बघा मित्रांनो एका स्वरूपामधून दु, दुसऱ्या रूपामध्ये जाताना कार्य घडून येत असतं ऊर्जेचं एका रूपामधून दुसऱ्या रूपांतर करता येत असतं बघा एखादी वस्तू बघा एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा काय होती तर बघा जमिनीवर मुक्तपणे पडत असते तर तिची ऊर्जा बघा मित्रांनो स्थिर होत असते पुढचा प्रश्न बघा तुमच्या शरीराची ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही कुठे असतात ऊर्जा तर जमिनीवर झोपलेला असतो त्यावेळेस बघा ऊर्जा काय असते बघा कमीत कमी असते जमिनीवर झोपलेल्या असताना ऊर्जा सूत्र बघा एम जी एच असतं बघा पुढचा प्रश्न आहे बघा पावसाळ्यामध्ये आकाश आकाशात दिसणारं सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनाचा परिणाम आहे तर अपवर्तन अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन म्हणजे ऑप्शन क्रमांक चार सगळे या ठिकाणी बघा याला जबाबदारीत पहा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो दूरदृष्टीता दोषामध्ये टिंबटिंब तर बघा जी काही दूरदृष्टीता असते यामध्ये काय होतं बघा डोळ्याचे भिंग आणि दृष्टीपटल यांच्यामध्ये बघा अंतर कमी होतं लक्षात ठेवायचे बघा अंतर कमी होतं ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे तर संदेशवहन लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञाने संदेशवहनाशी संदर्भामध्ये बघा लक्षात ठेवा फायबर ऑप्टिक केबलमध्ये बघा काचेच्या तंतूच्या वेगवेगळ्या संख्या असतात आणि प्रकाशाच्या जलद प्रवासाच्या ज्वाळीद्वारे बघा डेटा प्रसारित करतात बघा फायब फायबर ऑप्टिकल जे दोन प्रकार पडत असतात सिंगल मोड छोट्या आकाराचे केवल एका बाजूने प्रकाशाचं वन करतात आणि मल्टीमोड यामध्ये विविध प्रकारच्या किरणांचं वहन एकाच वेळी केलं जातं मल्टीमोडमध्ये फायबर ऑप्टिकचा उपयोग घरामधील इंटरनेट केबल यामध्ये सुद्धा केला जातो आकाशाचा जो काही निळा रंग आहे मित्रांनो प्रकाशाच्या टिंबटिंबचं उदाहरण आहे तर आकाशाचा जो काही निळा रंग आहे मित्रांनो प्रकाशाचं अपस्करण ऑप्शन क्रमांक तीन आपला करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा अपस्करण पुढचा प्रश्न पाहूयात आपण याचं स्पष्टीकरण बघू मित्रांनो अपवर्तन म्हणजे काय तर स्थिर पाण्याच्या पृष्ठभागावर स्थिर पाण्याचा पृष्ठभाग वर आल्यासारखे जाणवणे रात्री आकाशामध्ये तारे लुक लुकण्यासारखे दिसणे हे काय बघा अपवर्तन आहे आणि परावर्तन लक्षात ठेवा काजळीचा काजळीचा थरदिलेला बघा काजळीचा थर दिलेला धातुरोब गोळा पाण्यात बुडवल्यावर चांदीसारखा दिसत असतो अपस्करण म्हणजे काय आकाशाचा निळा रंग दिसतोय तिन्ही पॉईंट खूप महत्वाचे आहेत स्क्रीनशॉट मारून ठेवा अवरक्त किरणांचा स्रोत टिंबटिंब आहे काय प्रश्न आहे बघा अवरक्त किरणांचा स्रोत टिंबटिंब आहे तर याचा करेक्ट आन्सर नष्ट ग्लोवर कसा आहे बघा नष्ट ग्लोवर हिरा हा चमकदार दिसतो याचं कारण विचारलंय तर हिरा बघा पूर्ण आंतरिक परावर्तन होतं त्यामुळे बघा चमकदार आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवायचा आपल्याला चमकदार आपल्याला पाहायला मिळतो सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान वेळ किती लागतो बघा जे काही सूर्याचे किरण आहेत हे पृथ्वीवर पाडण्यासाठी बघा आठ मिनिटाचा वेळ लागतो लक्षात ठेवायचं आठ मिनिट कॅथोड किरणे काय प्रश्न आहे बघा कॅथोड किरणे टिंब टिंब कन तरंग असतात तर ऋण विद्युत प्रभारित असतात मित्रांनो कॅथड लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक एक विद्युत प्रभारित पुढचा प्रश्न आहे बघा तर बघा कॅथोड ट्यूब यामध्ये इलेक्ट्रॉन गण असते विद्युत प्रभारित कणांना इलेक्ट्रॉन बीमद्वारे बघा उत्सर्जित करते आणि ते फॉस्फरस स्क्रीनवर प्रदर्शित करतात या ट्यूबमध्ये हायड्रोजन वायू या ठिकाणी वापरला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो प्रकाशाची अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात त्याला प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात लक्षात ठेवा मित्रांनो प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं अपस्करण असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी पहा मित्रांनो प्रकाशाचे विविध रंगामध्ये होणारे विचलन म्हणजे काय अपसकरण असतं त्याला आपण बघा रिफ्रॅक्शन असं म्हणतो प्रिझमवर बघा पांढरा प्रकाश पडला असता त्यामधून सात विविध रंगाचं रंग तयार होत असते पुढचा प्रश्न बघा वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणती भिंग वापरली जाते किंवा काच वापरली जाते तर बहिरवक्र लक्षात ठेवा मित्रांनो बहिरवक्र पुढचा प्रश्न बघा दूरदृष्टीचा दोर दोष दूर करण्यासाठी कोणतं भिंग वापरतात दूरदृष्टी याचं करेक्ट आन्सर हे बघा बहिर्वक्र भिंग या ठिकाणी वापरलं जातं लक्षात वा ठेवा बहिर्वक्र भिंग नेक्स्ट बघा बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब नये म्हणून कोणत्या किरणांचा या ठिकाणी मारा केला जातो तर ग्यामा किरणांचा या ठिकाणी मारा केला जातो कोणत्या ग्यामा तर बघा बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब नये म्हणून ग्यामा किरणांचा उपयोग केला जातो ग्यामा किरणांच्या मारामुळे बटाटे कांद्यांना कोंब येत नाहीत आणि अधिक काळ हे साठवता येतात गियमा किरणांचा जर उपयोग पाहिला तर निर्जंतुकीकरण त्याच्यानंतर कॅन्सर उपचारामध्ये सुद्धा गियमा किरण वापरली जातात आणि वजन फक्त इलेक्ट्रॉन इतकंच असतं याचा बघा प्रकाशाच्या वेगा इतकाचा असतो निकट दृष्टीता हा दोष कोणत्या भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो तर अंतर्वक्र लक्षात ठेवा मित्रांनो निकट दृष्टीता हा जो काही आहे या व्यक्तींना जवळच्या वस्तू या ठिकाणी स्पष्टीकरण बघू आपण यामध्ये काय होतं जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या स्पष्ट दिसत नाही कारण वस्तूची प्रतिमा बघा दृष्टी पाटलावर तयार होता दृष्टी पाटलाच्या अलीकडे तयार होते याचा उपचार काय बघा योग्य नाभी अंतर असलेला आंतरवक्र भिंगाचा चष्मा वापरणे बघा चष्मा व्यवस्थित नंबर चेक करून घेणे याचं हे काय बघा उपयोगी म्हणजे उपाय पंखा फॅन ऊर्जेचं रूपांतरित दर्शवतो बघा पंखेमध्ये कोणती ऊर्जा होत असते तर या ठिकाणी जर पाहिलं विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते तर टंगष्टन मित्रांनो लक्षात ठेवा टंगष्टन या ठिकाणी बघितलं तर टंगष्टन हे डब्ल्यू डब्ल्यू याचा सिंबॉल काय बघा किंवा जी जे काही साधनं आहे ती डब्लू बघा या धातूची तार वापरली जाते कारण टंगष्टनचा द्रवणांक सर्व धातूपेक्षा सर्वात जास्त असतो विद्युत टंगस्टनच्या कुंडलामधून विद्युत धारा प्रवाहित केल्याने प्रकाश मिळत असतो बघा विद्युत दिव्यामध्ये ऑर्गॉन आणि नायट्रोजनचं मिश्रण या ठिकाणी असतं आणि विद्युत दिव्याचा शोधा थॉमस एडिसन यांनी लावला होता कोणी थॉमस एडिसन तर आताच पाहिला आपण विद्युत दिव्यामध्ये टिंबटिंब सारख्या उच्च दरावाक असलेल्या धातूचं कुंडल असतं तर टंगस्टन याचं करेक्ट आन्सर मित्रांनो लक्षात ठेवा टंगस्टन पुढचा प्रश्न बघा विद्युत परिफथामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यक असते याचं करेक्ट आन्सर बघा रोदांची समांतर जोडणी लक्षात ठेवा मित्रांनो समांतर या ठिकाणी जर पाहिलं तर समांतर जोडणीमधून वाहणारी विद्युत धारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असते यामध्ये प्रत्येक रोधाच्या बघा समान ही जोडणी बघा परिफातामधील रोद कमी करण्यासाठी वापरली जाते विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर कसं होतं बघा तर विद्युत घंटीमध्ये बघा काय होतं ध्वनी ऊर्जेमध्ये या ठिकाणी रूपांतर केलं जातं लक्षात ठेवायचं आहे विद्युत मोटरचं कार्य कसं बघा विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं औष्णिक ऊर्जा केंद्रामध्ये कोळशाच्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर या ठिकाणी केलं जातं कशामध्ये विद्युत ऊर्जेमध्ये नेक्स्ट बघा आपल्या घरामधील विद्युत प्रवाह दोनशे वीस व्होल्ट या प्रकारचा असतो आणि दोनशे वीस हा जो काही अंक आहे हा व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो तर हे दोनशे वीस काय मित्रांनो परिणामी व्होल्टेज आहे लक्षात ठेवायचं आहे परिणामी व्होल्टेज या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर एक कुलम म्हणजे विद्युत प्रभाराचं वाह वाहकामधून वहन होताना एक कार्य घडत असेल तर वाहकाच्या दोन टोकामधील विभांतर होल्ट असं असतं विभावांतर बरोबर काय असतं बघा प्रभार असतो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो परिपथामध्ये असलेलं विद्युत धारेचं अस्तित्व ओळखण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर या ठिकाणी केला जातो तर गॅल व्हॅनोमीटर लक्षात ठेवा गॅल व्हॅनोमीटरचा या ठिकाणी उपयोग केला जातो या ठिकाणी मित्रांनो एक मार्क फिक्स करून ठेवा गॅल व्हॅनोमीटर बघा विद्युत धारा मोजण्यासाठी वापरतात होल्ड मीटर विभव अंतर मोजण्यासाठी वापरलं जातं काय मीटर विद्युत घट बघा विभव अंतर निर्माण करण्यासाठी वापरलं जातं बॅटरी बघा जास्त विभवांतर अंतर निर्माण करण्यासाठी वापरले जाते बॅटरी पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक नाही तर रबर बघा मित्रांनो हा आहे विजेचे सुवाहक कोण कौन कोण आहे बघा चांदी तांबे अॅल्युमिनियम आहेत बघा दुर्वाहकेत रबर लाकूड काच कागद अर्धवाहक कोण आहेत बघा सिलिकॉन जर्मेनियम आणि कॅलियम हे अर्धवाहक आहेत विद्युत बल्बमधील तारोच्या कुंडलचा वीजबिंदू कसा असतो तर अतिशय उच्च असतो बघा लक्षात ठेवायचे अतिशय उच्च असतो बघा पुढचा प्रश्न आहे जे एस डब्ल्यू पॉवर प्लॅन्ट काय वापरून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते तर मित्रांनो या ठिकाणी कोळसा वापरला जातो लक्षात ठेवायचे कोळसा कोळसा वापरून पुढचा प्रश्न आहे बघा रात्री विद्युत दिवे गेल्यानंतर सौर ऊर्जेच्या कोणत्या साधनाने प्रकाश मिळू शकतो तर सौर लॅटर्न यामधून आपल्याला प्रकाश मिळू शकतो बघा सौर लॅटरन बघा ऊर्जेचं रूपांतर सौर ऊर्जामध्ये बघा प्रकाश ऊर्जा असते त्यानंतर तिची औष्णिक ऊर्जा त्याच्यानंतर विद्युत ऊर्जा होती विद्युत घटाच्या सहाय्याने सूर्यकिरण बघा प्रकाश ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होणाऱ्या क्रियेला फोटो होल्टलाईक परिणाम असं म्हणतात बघा टिंबटिंब विद्युत अपघटनी आहे टिंबटिंब विद्युत आहे आहेत युरिया लक्षात ठेवा मित्रांनो युरिया बघा जे पदार्थ पाण्यामध्ये मिसळल्यावर आयन वेगळे करतात आणि त्यामधून विद्युत वाते त्याला विद्युत अपघटनी असं म्हणतात यामध्ये बघा मीठ साखर एच सी एल एन ए ओ एच याचा समावेश होतो बघा इलेक्ट्रॉनिक बल्बमध्ये कोणत्या वायू भरलेला असतो इलेक्ट्रॉनिक बल्बमध्ये मित्रांनो नायट्रोजन भरलेला असतो लक्षात ठेवायचं आहे नायट्रोजन बघा या ठिकाणी बघा मित्रांनो विद्युत देयमध्ये टंगस्टन या उच्च द्रवाक असलेल्या धातूचं कुंडल असतं बघा टंगस्टनचे ऑक्सिडीकरण होऊ नये यासाठी बल्बमध्ये निष्क्रिय नायट्रोजन आणि ऑर्गॉन या वायूचं मिश्रण भरलेलं असतं विद्युत दिवामध्ये जो काही जुना पिवळा बल्ब होता त्यामध्ये नव्वद टक्के ऑर्गॉन आणि दहा टक्के ऑक्सिजन असतो बा पुढचा प्रश्न मित्रांनो फेरडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे तर सममूल्यवार मित्रांनो हा प्रश्न पाचपेक्षा अधिक वेळा आलेला आहे जो काय फॅरडेचा विद्युत अपघट नियमे हा सममूल्य भाराशी संबंधित आहे कोरडी हवा विजेची टिंबटिंब असते बघा कोरडी हवा विजे काय असते बघा दुर्वाहक असते लक्षात ठेवायचा आपल्याला दुर्वाहक घरामधील सर्व विद्युत उपकरणे आपली कशी जोडणी दाखवतात तर समांतर जोडणे मित्रांनो लक्षात ठेवा घरामध्ये जे काय विद्युत उपकरणे बघा ही समांतर जोडणे म्हणून या ठिकाणी आपल्याला दाखवली जातात खालीलपैकी कोणता पदार्थ खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे काये। काये तर ग्रॅफाईट मित्रांनो लक्षात ठेवा ग्रॅफाईट काय बघा विद्युत वाहक आहे काय ग्रॅफाईट बंदुकीमधून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली होती हे न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो तिसरा ऑप्शन क्रमांक तीन तिसरा तिसरा म्हणजे काय बघा या ठिकाणी प्रतिक्रिया बलाचा प्रत्येक क्रियाबलाला बघा समान परिणामे एकाच वेळी घडणारे प्रत्येक क्रियाबल अस्तित्वामध्ये असते आणि दिशा परस्पर विरुद्ध असतात बघा याचं जर उदाहरण पाहिलं न्यूटनचा तिसरा नियम म्हणजे काय अग्निबाणाचं प्रक्षेपण बंदुकीमधून बघा झाडल्यावर जी काय बंदूक मागे ढकली जाते हे सुद्धा काय बघा न्यूटनचा तिसरा नियम आहे कॅच घेताना हात मागे घेतल्यास या ठिकाणी बघा कमी आपल्याला या ठिकाणी बॉल लागत असतो नेक्स्ट बघा घड्याळ्यामधील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे याचं करेक्ट आन्सर बघा दोलन गती ऑप्शन क्रमांक चार दोलन गती याचं करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो विश्वामधील सर्व वस्तूवर कार्य करणारं बल कोणतं बघा तर जगामधील सर्व वस्तूवर बघा गुरुत्व लक्षात ठेवायचे गुरुत्व बल हे कार्य करत असतं बघा विश्वामधील आणि विश्वातील सर्व वस्तू एकमेकांना गुरुत्व बलाने खेचत असतात सूर्याचं वस्तू तो इतर ग्रहांना आपल्या जवळ खेचतो जस अंतर वाढतं तस तस गुरुत्व बल या ठिकाणी कमी होत असतं बघा पृथ्वीवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे आपण चालू शकतो हे पण पॉइंट लक्षात ठेवायचं आहे न्यूटनचे गतीविषयक एकूण किती नियम आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे तर तीन नियम आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे तीन नियम आहेत पहिला नियम कोणता आहे बघा जडत्वाचा नियम आहे लक्षात ठेवा पहिला नियम जडत्वाचा नियम दुसरा नियम मित्रांनो संवेग परिवर्तनाचा नियम आहे न्यूटनचा तिसरा नियम आहे बघा क्रियाबल प्रतिक्रियाबल लक्षात ठेवा म्हणजे आपण जेवढी भिंतीवर आपण जेवढा स्पीडने बॉल मागतो तेवढाच स्पीडने बॉल मागे येतो हे काय बघा तिसरा नियम आहे ज्यावेळेस बंदुकीमधून गोळी सुटते त्यावेळेस काय होतं तर बघा बंदूक काय होते विरुद्ध दिशेने गतिमान होते बघा लक्षात ठेवायचे बघा न्यूटनच्या गतीविषयक तिसरा नियम बघा याचं यामध्ये लागू पडत असतो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो अग्निवानाच्या गतीसाठी वापरलेलं तत्व न्यूटनच्या कोणत्या नियमावरे तर तिसऱ्या नियमावरे मित्रांनो हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यावर सुद्धा पूर्ण थांबण्यासाठी काय वेळ फिरत राहतो त्याला कोणतं जिडत्व म्हणतात तर त्याला मित्रांनो गतीचं जडत्व असं म्हटलं ला जातं लक्षात ठेवायचं आहे गतीचं जडत्व वस्तूच्या विरामावस्थेचं जडत्व म्हणजे अचानक बस जर चालू केली तर प्रवासी मागच्या दिशेने ढकलला जातो वस्तूच्या गतीचं जडोत्व जर पाहिलं तर बसला जर अचानक ब्रेक लावलं तर प्रवासी पुढच्या दिशेला झोक जातो आणि वस्तूच्या दिशेचं जडत्व म्हणजे काय चाकोला धार लावताना जे काही चाक हे बघा त्याच दिशेने ठिंग्या उडणे हे काय बघा या ठिकाणी वस्तूच्या दिशेचं जडत्व पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो विश्वामधील सर्वात तीव्र बल कोणतंही सर्वात तीव्र बल तर न्यूक्लियर बलेचं करेट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं आहे न्यूक्लिअर बलेचं करेट आन्सर आहे केंद्रीय बल त्याच्यानंतर विद्युत चुंबकीय बल आणि क्षीण बल आणि गुरुत्वीय बल केंद्रीय बल बघा अणूच्या केंद्रकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं विद्युत चुंबकीय बल बघा अणूंना एकत्र बांधणार असतं गुरुत्वीय बल बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावर लागलेलं असतं लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा मित्रांनो टिंबटिंब यांचा वेग सर्व भूकंप लहरीमध्ये सर्वाधिक असून घनमाध्यमात जाताना त्यांचा वेग वाढतो तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा प्राथमिक लहरी लक्षात ठेवा प्राथमिक लहरी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं बघा प्राथमिक लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचत असतात दुय्यम लहरी बघा द्रव माध्यमामधून प्रवास करत नाहीत आणि भूपृष्ठ लहरी सर्वाधिक घातक आणि विध्वंसक असतात कोणत्या भूपृष्ठ लहरी पुढचा प्रश्न मित्रांनो वाळवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे याचं कारण विचारलंय तर या ठिकाणी बघा घर्षण जास्त असतं लक्षात ठेवा घर्षण जास्त असतं घर्षण बल बघा हे गुळगुळीतपणावर अवलंबून असतं पदार्थ जेवढा गुळगुळीत तेवढे बल कमी होऊन वेग जास्त होतो खडबडीत पदार्थवर जास्त घर वेग वेगळ्या ठिकाणी कमी मिळतो बघा पुढचा प्रश्न मित्रांनो लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बालाला बा टिंबटिंब मानतात लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बालाला उपलाविता असं म्हणतात लक्षात ठेवायचंय उपलाविता असं म्हटलं जातं उपलावितेचा परिणाम मित्रांनो प्रयुक्त होणाऱ्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो म्हणजे उपलाविता जरी समान असली तरी त्याचा परिणाम वेगवेगळे असतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वाकर्षणाची किंमत किती याचं उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये टाईप करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली बघा ते टेलिग्राम नक्की जॉईन करा इंस्टाग्रामला फॉलो करा तसेच आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करा